केंद्र सरकारने 16 लाख कोटी रुपयांचं काय केलं? आपचा सवाल. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवलाय. पेट्रोल आणि इंधनावरील एक्साइज ड्युटी मधून सरकारने आतापर्यंत 16 लाख कोटी रुपये कमावले असल्याची आकडेवारी दिली जाते. त्यावरून आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चड्डा यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. सरकारने या 16 लाख कोटी रुपयांचं काय केलं असा सवाल त्यांनी केलाय. गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही आदित्य ठाकरे. बंडखोरांपैकी काही जण म्हणे माझ्याकडे येऊन मला प्रश्न विचारणार आहेत, पण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. तुम्ही शिवसेनेतच राहिला असतात तर तुम्हाला तो अधिकार होता. मी शिवसैनिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील आहे. गद्दारांच्या प्रश्नांना मी किंमत देत नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज बंडखोर शिवसेना आमदारांवर निशाणा साधलाय. शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे हे ठाकरे यांच्या नाशिक जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी त्यांची भेट घेऊन त्यांना प्रश्न विचारणार असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, पण शिवसैनिकांनी त्यांना वाटेतच रोखलंय. ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत काढून घेणे अन्यायकारक, वरुण गांधी. रेल्वे तिकिटांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिली जात असलेली सवलत रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर भाजप खासदार वरुण गांधी यांनी आक्षेप घेतलाय. खासदारांना अनुदान मिळत असताना वृद्धांना मिळत असलेली ही सवलत ओझे म्हणून का पाहिलं जाते असा सवाल त्यांनी केलाय. त्यांनी सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्याच माणसांना सोडून देणं असंवेदनशील आहे असंही ते म्हणाले. मराठी पाट्यांवरून सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस. महाराष्ट्रातील सर्व दुकानं आणि प्रतिष्ठानांवरच्या पाट्या मराठीत असाव्यात या राज्य सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावरून न्यायालयाने आज राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. राज्य सरकारच्या आदेशाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशनने अगोदर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र त्या न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. 23 फेब्रुवारी रोजी दिल्या गेलेल्या या निर्णयाला असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. काँग्रेस पक्ष पूर्णपणे दिवाळखोर झालाय, केंद्रीय मंत्री रिजिजू यांची टीका. देशभक्ती आणि राष्ट्रवादाकरता प्रेरित करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याऐवजी या प्रयत्नांना विरोध करण्यातच काँग्रेस पक्ष धन्यता मानत असून हा पक्ष पूर्णतः दिवाळखोर झाला असल्याची टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या देशभर हर घर तिरंगा अभियान राबवलं जात आहे, त्याला काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात येतोय. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. खराब हवामानामुळे आणि जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील खराब स्थितीमुळे शुक्रवारी अमरनाथ यात्रा जम्मू मधून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मंदिराच्या बेस कॅम्प पासून कोणत्याही नवीन तुकडीला पुढे जाण्याची परवानगी रोखण्यात आली आहे. रामबन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय आणि दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. 36% मिळवणारे यशवंत सिन्हा तिसरे विरोधी उमेदवार. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिकांनी विजयी झाल्या असल्या तरी विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना 36% इतकी मतं मिळाली आहेत. विरोधकांच्या उमेदवारांना आतापर्यंत सरासरी 22.18% इतकी मतं मिळाली आहेत. यशवंत सिन्हा यांना 36% मतं मिळाली असून इतकी मतं मिळवणारे आतापर्यंतचे विरोधकांचे तिसरे उमेदवार ठरलेत. श्रीलंकेत आंदोलकांवर कारवाई, 50 आंदोलक जखमी. श्रीलंकेत राष्ट्रपती म्हणून रणिल विक्रमसिंघे यांनी पदभार स्वीकारलाय. ते बुधवारी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेत. दरम्यान रणिल विक्रमसिंघे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाही विरोधकांचा विरोध आहे. आंदोलकांनी अनेक सरकारी इमारतींवर कब्जा केलाय. आंदोलक रणिल यांच्या राजीनाम्याचीही मागणी करतायत. दुसरीकडे श्रीलंकेच्या लष्कराने आंदोलकांवर कारवाई सुरू केली आहे. जगभरातील 25 देशांमध्ये भारतीय वंशाचे 313 नेते. भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या देशांमधील भारतीय वंशाच्या नेत्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. एका अधिकृत आकडेवारीनुसार जगातील 25 देशांमध्ये तब्बल 313 नेते भारतीय वंशाचे असून त्या देशांमध्ये यशस्वी राजकारण करतायत. विंडीज विरुद्धच्या मालिकेला राहुल मुकणार. दुखापतीतून पूर्ण बरा होत भारतीय संघात वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी
संघात परतण्याच्या तयारीत असलेल्या लोकेश राहुलला पुन्हा एकदा सामन्यांपासून दूर राहावं लागणार आहे. राहुलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आता तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला तर मुकणारच आहे, पण त्याला टी20 सामन्यांच्या मालिकेतही खेळता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे.